मध्य रेल्वेनं महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत मराठीत तिकीटं देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. त्यामुळे आता मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आजपासून मराठीत तिकीटं मिळणार आहेत. लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचं अनारक्षित तिकीट मराठीतून मिळणार आहे. तिकिटावर आता रेल्वे स्थानकाचं नाव हिंदी आणि इंग्रजीसह मराठीतही असणार आहे. यापूर्वी रेल्वे तिकिटावर केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर होत होता. आज आणि उद्या उत्तर प्रदेशच्या राजभवनमध्ये महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल राम नाईक यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रमुख उपस्थिती असेल. उत्तर प्रदेश सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात झालेल्या सांस्कृतिक MOU नुसार हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी दिली. त्यामुळे सलग 2 दिवस लखनौ इथल्या राजभवन परिसरात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र दिनाला शहीद जवानांच्या वीरपत्नींच्या सन्मानार्थ आजीवन मोफत प्रवास देण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली. तसंच शहीदांच्या एका पाल्याला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार ST महामंडळात नोकरी देण्याचा निर्णयही घेण्यात आलाय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या बसेसमधून ही मोफत सेवा देण्यात येणार आहे. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आज राज्यपालांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ केला जाईल. प्राथमिक स्वरूपात या मोफत प्रवासाचं स्मार्ट कार्ड 5 वीरपत्नींना देण्यात येणार आहे. मुंबईतल्या दादरच्या शिवाजी पार्कवर हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह परिवहन मंत्री दिवाकर रावते उपस्थित राहणार आहेत. शेतकरी आणि जमीन मालकांसाठी आता आनंदाची बातमी. आजपासून संकेतस्थळावर उपलब्ध होणारा डिजिटल स्वाक्षरी 7/12 सर्व शासकीय आणि निमशासकीय कामासाठी ग्राह्य धरला जाणार आहे. त्यासाठी या संगणकीय 7/12 तलाठ्याच्या स्वाक्षरीची आवश्यकता नाही. कमी वेळेत कमी श्रमात शेतकऱ्यांना 7/12 उपलब्ध करण्याचा हा उपक्रम शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. राज्यात 43,948 महसुली गावं आहेत. त्यापैकी 40,000 महसुली गावांचे 7/12 संगणकीकरणाचं काम पूर्ण झालंय. त्यापैकी 250 तालुक्यातल्या 100% गावांचे 7/12 काम पूर्ण झालंय. अशा 30,000 शेतकऱ्यांना डिजिटल स्वाक्षरीचा 7/12 उपलब्ध होणार आहे. तलाठी मंडळ अधिकारी आणि सर्व महसूल अधिकारी यांनी अहोरात्र संगणकीकरणाचं काम करून 7/12 आणि खाते उतारा तयार करण्याचं काम केलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचे फटकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. फेसबुक या सोशल मीडियानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवरही प्रवेश केला. आपला अधिकृत ट्विटर हँडल @राज ठाकरे या नावानं त्यांनी सुरू करताच अनेक फॉलोअर्सनी राज ठाकरेंना फॉलो केलंय. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी राज ठाकरेंना किती मोठ्या प्रमाणात फॉलो करायला सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी राज ठाकरेंनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा ट्विटरच्या माध्यमातून दिल्या आहेत. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आजपासून राज्यव्यापी दौरा सुरू होतोय. या दौऱ्यातील पहिली जाहीर सभा वसई इथल्या नरवे चिमाजी अप्पा मैदानात संध्याकाळी होतीये. त्याआधी ते आज हुतात्मा चौकात जाऊन हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करणार आहेत. ठाकरे यांच्या दौऱ्याचा पहिला टप्पा जाहीर झाला असून वसईत सभेनंतर पुढील 5 दिवसात ते पालघर, भिवंडी, मुरबाड आणि बदलापूर इथे प्रत्येकी 1 दिवस मुक्काम करणार आहेत. या मुक्कामादरम्यान ते पक्षाच्या स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी तसंच प्रकल्पग्रस्त बाधितांशी चर्चा करणार आहेत. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्ये संध्याकाळी प्रेस क्लबतर्फे आयोजित विदर्भ विषयावरच्या चर्चासत्रात शिवसैनिक आणि विदर्भवादी एकमेकांना भेटले. यावेळी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत शिवसैनिकांनी सभागृह डोक्यावर घेतलं. तर विदर्भवाद्यांनी जय विदर्भच्या घोषणा देत शिवसैनिकांवर शाब्दिक हल्ला चढवला. विदर्भाबाबतचा प्रश्न श्रीहरी अणेंना विचारण्यात आला असता त्यांनी विदर्भाच्या मागणीला जनसमर्थन असल्याचा दावा केला. तेव्हा शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांचे विचार ऐकायला आलेल्या शिवसैनिक आणि महाराष्ट्रवाद्यांनीही अखंड महाराष्ट्राचा विजय असो अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडलं. त्यानंतर शिवसैनिक आणि विदर्भवादी कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. यवतमाळ जिल्हा परिषदेत काँग्रेसनं भाजपच्या गुंडांसोबत सत्तेत बसावं की नाही याबाबत पक्षानं निर्णय घ्यावा. असली युती मान्य नसून याबाबतचा अहवाल प्रदेश काँग्रेसकडे पाठवू अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
मंडी टोळीचा सदस्य श्याम जयस्वाल जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष या टोळीचा राज्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे असा आरोप विखे पाटलांनी विधानसभेत करून खळबळवली होती. मात्र भाजपच्या याच श्याम जयस्वालसोबत काँग्रेस युती करून अध्यक्षपद सांभाळत असल्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ राधाकृष्ण विखे पाटलांनीही स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी आत्महत्या अपात्र ठरवून त्या दडपण्याचा प्रकार गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री आणि सर्व मंत्री असंवेदनशील आहेत, त्यामुळे जनताच भाजप सेना सरकारला अपात्र ठरवणार असल्याचं वक्तव्य विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. यवतमाळ जिल्ह्यातले शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांचं सांत्वन केल्यानंतर विखे पाटलांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा समाचार घेतला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.